डान्स मुवमेंट 2017 यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज पहिल्यांदा डिफरंट स्ट्रोक्सच्या कार्यक्रमात मला भाग्य लाभलं की माझ्याच गुरु सोनिया परचुरे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. प्लीज गिव्ह हर अ बिग हँड. गेली 18 वर्ष आता मी सोनियाकडे नृत्याचं शिक्षण घेतो आहे, प्रयत्न करतो आहे. पूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे माझं, म्हणजे विचार करण्याची पद्धत, ती एक्झिक्यूट करण्याची पद्धत, डान्सकडे बघण्याची पद्धत, कोरिओग्राफी करण्याची पद्धत, सगळं शी इज कम्प्लिटली रिवॅम्प्ड माय मेंटॅलिटी. सो प्लीज गिव्ह दॅट अ बिग हँड. आज पडंतची साथ सोनिया करणार आहे. जसं सोनिया मगाशी म्हणाले की आम्ही मित्रमैत्रिणी पण आहोत, ते असं एक स्विच ऑन स्विच ऑफ होत असतं. आणि आता ती गुरु आहे, पण मी नेहमी मेन्शन करताना सोनिया असं म्हणणार आहे. तबल्याची साथ करतो आहे प्रसाद आजरेकर. प्रसादबरोबर अनेक वर्ष मी आता काम करतो आहे, त्यांनी अनेकदा माझ्या अनेक पीसेसना म्युझिक दिलं आहे. आज तुम्ही शेवटी दोन परफॉर्मन्सेस बघणार आहात. एक कथक आणि सालसा फ्युजन आहे, त्याचं म्युझिक प्रसादने केलं आहे, आणि जो फिनाले आहे त्याचं सगळं मिक्सिंग आणि म्युझिक प्रसादने केलं आहे. सो गिव्ह हिम अ बिग हँड. त्यानंतर हार्मोनियम आणि गायनाची साथ करत आहेत मनोज देसाई, आणि सतारची साथ करत आहेत अलका गुजर.
जे काही चांगलं असेल ते सगळं सोन्याने शिकवलेलं आहे. ज्या काही चुका असतील त्या सगळ्या माझ्या आहेत, त्यासाठी मला माफ करा. तर पण मी नाही करणार. करेक्ट आहे. थोडासा लाईट ऑडियन्सचा मिळाला तर मजा येईल. वा, तर सादर करतोय कथ्थक नृत्य परंपरेनुसार ताल तीन ताल. ह्यात उठान, थाट, आमत, तोडे आणि काही चक्रधार रचना. ताल तीन ताल विलंबितलाय. धा धेन धेन धा.
हार्ट गोरेगाव दादर विलेपार्ले ठाणा घोडबंदर रोड हे सगळे आपापल्या जागेतून उठलेत आणि आज इकडे समेवर आले तशी जी छोटी उठाण समसे नव्या मातृवाचन इच्छिते 18 वर्ष नकुल माझ्याकडे शिकतोय ह्या दोन उठाण त्याला मी पहिल्या दिवशी शिकवल्या होत्या आजही तो त्याचा आनंद घेतोय त्याच आत्मीयतेने याला म्हणतात शास्त्रीय नृत्य त्याची साधना आणि तो करत असलेली साधना देखे और एक उठाण ता थै थे ई त धा Yeah.
डिब्बा देखिए एक अमत तेरा चौदा पंद्रह धा तीट धा तीट धा धा तीट किड धा तीट धा ती ते धा दे दी गे न धुन धुन नागे नागे धुना किड तक तकिट धिकिट घेन न डान न धा धिन ता तान धान कत दिन धा तधा तान धान कत दिन धा तधा तान धान कत दिन धा तधा 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 तत तथा 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 दोगे मिळून दोगे मिळून मिळून दा आ आ तेन क्रेन तेन ता तेरे कडे ता तेन धा देट धा देट धा धा देट कडे धा देट धा देट नागे ती गे न धुन धुन नागे नागे तू ना किडकत ताकिट ढेकिट घेन नडान धा धेन ता किडतक धेन ता जा रहा हूं कुछ तत्कार जैसे सालसा में शाइन्स होते हैं वैसे कथक में तत्कार किए जाते हैं इस तत्कार में पहले वन टाइम देन वन एंड हाफ टाइम्स देन टू टाइम्स इस प्रकार की बढ़त होगी उसके गुण में सो एक गुण डेढ़ गुण तिगुण और कुछ पलटे देखिए
इसके बाद ये थी विलंबित लय, मतलब स्लो, वेरी स्लो। इसके बाद होगी द्रुत लय, जो जलद गति से जाने वाली लय। धा धिन धिन धा धिन धिन धा। को चक्रधार कहते हैं, जो रचना जैसे कि तैसी तीन बार कही पढ़ी या नाची जाए या बजाई जाए, उसे कहते हैं चक्रधार रचना। धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा दिन दिन धा तक धुंग धिन लांग जिजि की तता धुंग तता धुंग तक तिगा दिगि थई तका धुंगा जिजि की तता तक थई तिगा दिगि थई तिगा दिगि तिगा दिगि थई ता थई तिगा दिगि थई ता थई तिगा दिगि तिगा दिगि थई ता थई तक धुंग धिन लांग जिजि की तता धुंग तता धुंग तक तिगा दिगि थई तका धुंगा जिजि की तता तक थई तिगा दिगि थई तिगा दिगि तिगा दिगि थई ता थई तिगा दिगि तिगा दिगि थई ता थई तिगा दिगि तिगा दिगि थई ता थई तक धुंग धिन लांग जिजि की तता धुंग तता धुंग तक तिगा दिगि थई तका धुंगा जिजि की तता पारंपरिक रचना आहे। या पारंपरिक दागिन्यांचं जसं असतं ना की तन्मणी आजीचा, मला पण घालावा असं वाटतो, सुनेला पण घालावा असं वाटतो, चालू ठेवा, मला पण घालावा असं वाटतो, सुनेला पण घालावा असं वाटतो, मुलीला पण घालावा असं वाटतं, तसा हा दागिना आहे। कथुंग धिल लांग जे जे कट तातु कता तू कता तिगा दिगि थई, अप्रतिम रचना आहे आणि वर्षोनुवर्ष लोक नाचत आहेत तरी त्यातला उत्साह, ऊर्जा आणि त्यातलं काय म्हणतो ते संपत नाही की मला करायचं आहे, मला करायचं आहे, ही इच्छा संपत नाही अशी बात आहे। तुंग धिल लांग जे जे कट तातु कता तू कता तिगा दिगि थई तका तुंगा जे जे कट तातु कता तू कता
बाद मैं पेश करूंगा एक प्रिमलु। प्रिमलु का मतलब है वो रचना जिसमें झांझ की आवाज़, कोयल की आवाज़, पक्षियों की आवाज़, पानी की आवाज़, झरने की आवाज़, हवा की आवाज़, ऐसी सारी आवाज़ें होती हैं। जैसे टक्का कुक्कू टिकदा दिग दिग भाई, टक्का कुक्कू टिकदा दिग दिग, या झिझिकिट 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 झिझिकिट, ऐसी आवाज़ें प्रिमलु। धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, तत तत तादृग दन दन, झिझिकिट 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 धो तुडंग त, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, तत तत तादृग दन दन, झिझिकिट 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 धो तुडंग तक, थुन तिदर धै थुन तिदर धै थुन तिदर धा। बचपन में हमने कई कविताएं सुनी हैं, कही है, उस पर परफॉर्म भी किया है, तो कथक में इन कवित्तों को छंद कवित्त कहा जाता है, क्योंकि वो एक मीटर में बंधे हुए हैं। सो एक कवित्त देखिए, जिसमें राधा कृष्ण की होरी और उनकी थोड़ी सी छेड़छाड़ हो रही है। देखिए कवित्त, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धिन धिन धा, धिन धिन धा, धिन धिन धा, निरत तनंदन तचुम चननन तचुम तचुम तत्ति तत्ति थे, लिए रंग सब सखा संग मन में उमंग करी त्रिभंगता, खेलत भुज में लत लपक झपक राधा, ललिता चंद्रावली लियो भोर रंग भोर सब भोर बनवारी, मैं हारी जा जा री, मैं हारी जा जा री, मैं हारी जा जा री। कृष्ण म्हटलं की त्याचा थकवा जातो। दा धिन धिन दा, दा धिन धिन दा, दा धिन धिन दा, धिन धिन दा। थोडंसं बोलायचं आहे पण मराठीत बोलतो, माफ करा। 2002 मध्ये एका मुलांनी GRE द्यायचं ठरवलं होतं, त्याचं MSc झालं होतं, आणि 2001-2002 मध्ये तो GRE ची तयारी करून USला जायचे प्लॅन्स करत होता। अचानक एक सोनियाबरोबर त्याची भेट घडली आणि कृष्ण हे जे नृत्यनाट्य आहे त्याच्यासाठी ती तेव्हा कृष्ण शोधत होते। असंच भेटता भेटता मला कोणीतरी ओळख करून दिली सोनियाची, आणि असं म्हटलं की हा पण तुझ्याच फील्डमध्ये, मी लो मी कथक 8वीतच सोडलं आहे, मला आता कथक मी टचमध्ये नाही आहे। सोनिया म्हणाली उद्यापासून तत्काळ सुरू कर आणि तुला कृष्णाचा रोल करायला आवडेल। मी बोललो हो, मला प्रयत्न करायला आवडेल।
तेव्हापासून हा प्रवास सुरू झाला. तो मुलगा मीच होतो. सो कृष्णामुळे मी कथक करायला सुरुवात केली आणि ऑफकोर्स सोनियामुळे मी कथककडे पुन्हा एकदा वळलो. पहा एक परण. परण म्हणजे, परण का मतलब वो है जो पखवाज के दमदार बोलो पर आधारित हो. जैसे दमदार बोल धाकित धाकित धातित 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 धा धातित गिरधातित या फिर धात्र का धेकित धात्र का धेकित धा किरधातित धात्र का धेकित जिसमें ध ध सुनाई दे. ऐसा ऐसा एक परण देखिए. चक्रधार धा दिन धिन धा दिन धिन धा तिन तिन ता कदा गिना गिगि धिंग कृतता आम्ही तिघही म्हणजे मी नकुल आणि सभागृहात बसलेली संपदा आम्ही तिघही गोपीकृष्ण शैली नाचलो आहे शिकलो आहे आणि नाचत होतो. तर त्याची हे काय म्हणतो हा मुकुट आहे कथा घेणं घेता. संपदा इकडे बसली. कथक में एक बहुत कथक बहुत ज़्यादा सुंदर है. तो कथक में एक कहने से मैं डिस्क्लेमर कथक ही बहुत सुंदर है. प्लीज़ गिव अ बिग हैंड फॉर कथक. गत निकास इसका मतलब है कि जैसे कोई भी आदमी उसकी चाल चलने की उसकी आविर्भाव क्या उसका चलने का भाव जिसको कहते हैं गत निकास. निकास मतलब निकलना और गत मतलब पोज अवस्था. तो बहुत पारंपरिक गत निकास है जो है सीधे हाथ की गत. तो सीधे हाथ की गत करके निकलना. देखिए गत निकास. Thank you.
या या सगळ्यांचे आभार मानतो की इतका पेशंटली माझा परफॉर्मन्स तुम्ही सगळ्यांनी पाहिलात. थँक्स अ लॉट. आणि माझ्या साथीदारांचे पण पुन्हा एकदा आभार की माझ्या एका फोन कॉलवर प्रसाद मनोजदादा आणि अलकाताई नेहमी माझ्यासाठी हजर असतात. पेश करणे जा रहा हूं गिनती की तिहाइया. गिनती मतलब एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. इन नंबर्स को लेके कोई तिहाइया. तिहाई मतलब द सेम मोटिव अगेन एंड अगेन थ्री टाइम्स. जैसा का तैसा तीन बार तिहाई. देखिए धा दिन धिन धा धा दिन धिन धा धा दिन धिन धा धा दिन धिन धा. गिनती एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ. साल में मैंने इसी रंग मंच पर मेरा पहला कथक सोलो परफॉर्मेंस दिया था अंडर सोनियाज गाइडेंस. उसमें ये तिहाई मैंने सीखी थी जो अभी मैं करने जा रहा हूँ.
धा देन देन धा धा देन देन धा धा देन धा एक दो तीन चार पाँच छः सात ता धा एक दो तीन चार पाँच छः ता धा एक दो तीन चार पाँच ता धा एक दो तीन चार ता धा एक दो ता धा एक ता धा तिहाई नहीं है एक टुकड़ा आपके लिए तिहाई नहीं है इसको टुकड़ा कहते हैं पाँच छः सात ता धा एक दो तीन चार पाँच छः ता धा एक दो तीन चार पाँच ता धा एक दो तीन चार ता धा एक दो तीन ता धा एक दो ता धा एक ता इसको कहते हैं गिनती या टुकड़ा थँक्यू फक्त मलाच माहिती आहे तर मला काय नंतर शिवाय पडणार आहेत ते थँक्यू थँक्स पुन्हा एकदा प्रसाद आजरेकर मनोज देसाई अलका गुजर अँड द वन अँड ओनली सोनिया परचुरे Ladies and gentlemen, Nakul Ghanekar. Big round of applause, everybody. This was quite a spectacular showcase. We've now reached the interval. We will have a 10-minute interval. And you're going to say something? I need Prasad's help here. No, wait, अरे थांबा 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 मी सांगेन थोडं मागे घ्या म्हणजे पूर्ण मागे घ्या जस्ट टू मिनिट्स गाईज आय नो युला हंग्री वडापाव थांबला आहे तिकडे मला माहिती आहे जस्ट वेट प्रसाद इज हियर प्रसाद प्लीज मनोजजी सोनिया अलकाजी प्लीज Mr. Prasad Ajrekar
Mr. Manoj Desai, you can do better. His beautiful voice. Alka Gujar ji. Please. And yeah, thanks Saiba. Guys, please give a big hand to Suyash Tirak and Saiba Sone here. Actually, words are really not enough to express what I feel about Sonia. Exactly. Tez ti manali kai bolu nokos. Okay, so just a little token from the Different Strokes family, from me, and this is on behalf of Honda Ghat. Also, they've supported us always for all the gifting. This is for my guru Sonia Parsure. Sonia, yes. Sonia, dai. Yeah. मी request करतो. Yes, नाही मी घेऊन नाही जाणार, मला नंतर देणार होतो. प्लीज पेशन्स घालवू नका. ओके, दिस अ ह्यूज सेकंड हाफ वेटिंग फॉर यू ऑल. ओके, जस्ट 2 मिनिट्स अँड आय लेट यू ऑल गो. नाही आणि सेकंड हाफ मध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, अवॉर्ड्स आहेत, इंटरॅक्शन आहे आणि शिवाय अजून वेगवेगळे जलवा परफॉर्मन्सेस आहेत. सो प्लीज तुम्ही लवकर खाऊन पटकन परत या. आणि सोन्यातही आम्ही सगळेच जण तुझ्या मार्गदर्शनासाठी वाट बघतोय, कारण असे स्टुडंट्स घडवणं प्रत्येक गुरुला जमत नाही आणि ही जी गुरुशिष्य परंपरा आम्ही वेगळ्या पद्धतीने अनुभवतो आहे. सो वी ऑल आर युअर स्टुडंट्स अँड वी वुड लव टू हिअर फ्रॉम यू. नमस्कार. मी फार नाही बोलणार आहे, फक्त माझ्यापेक्षा मी एक सांगू इच्छिते की माझ्यापेक्षा दिग्गज लोक आत्ता ऑडियन्समध्ये बसली आहेत. सुहास जोशी आहेत, रत्नाकर मतकरी आणि प्रतिभा मावशी पण आहेत, राजन भिसे आहेत. ह्या सगळ्यांकडे बघून बऱ्याच गोष्टी शिकली आहे मी सुद्धा. आणि दोनच गोष्टी बोलते की खरंच नकुल जे करतो आहे ते खूप खूप मोठी गोष्ट आहे, कारण दोन जी काय म्हणतो आपण, दोन जी करिअर तो बॅलन्स करतो आहे, एक शास्त्रीय नृत्य आणि एक तो अभिनय करतो आहे तो, आणि सालसासुद्धा डेफिनेटली. पण सालसा म्हणजे मला अजूनही असं वाटतं की तो जे शिकतो, ज्या सिन्सिअरिटीने तो शिकला आहे आणि ज्या काय म्हणतो शिस्तीने ते शिकला आहे, ते सगळं त्यांनी जतन केलं आहे. मला त्याच्या नाचामध्ये तेच सांगावं असं वाटतं की जतन करणं फार महत्त्वाचं आहे आणि जतन करून ते दुसऱ्याला देणं हेही खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला आठवतो आहे तो काळ की मी अशी वर्कशॉप्स करून आले की मी शिकवत जायचे त्याला किंवा माझ्या ज्या सिनियर मुली होत्या त्या, की हे तुम्ही शिका आणि हे लक्षात ठेवा. तर हे सांगून मी पुढे गेलेली असायचे, पण ह्या सर्व माझ्या सिनियर विद्यार्थ्यांनी ते ठेवलं आहे आणि आज तो तितक्याच प्रेमाने ते परफॉर्म करतो आहे आणि मला खूप आनंद होतो आहे. दुसरी गोष्ट असं की इतकी व्यवधानं असताना, म्हणजे व्यवधानापेक्षा इतकी काय म्हणतो आपण प्रलोभनं असताना, सिरियलमध्ये नाटकामध्ये पटकन ज्याच्यामुळे काय म्हणतो आपण प्रसिद्धी मिळते, पटकन तुम्ही ओळखले जाता, अशा ठिकाणी आपला पाय रोवून उभं राहायचं आणि आपला एक दगड नाही सोडायचा हेही खूप महत्त्वाचं आहे. आणि ते तो करतो आहे की मी त्याला एक दोन तासमध्ये सांगितलं की तुझ्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये तू फक्त शास्त्रीय केलं पाहिजेस असं मला वाटतं, किंवा प्युअर सालसा. कारण मी तुम्हाला फार मोठ्या नर्तकाची चा उदाहरण देते मी त्याला नेहमी, की गोपीजी, पंडित गोपीकृष्ण. तुम्ही नेम एनी हिंदी फिल्म, त्याची कोरिओग्राफी गोपीजींची आहे, पण एक बार अगर रंगमंच पे आहे तो कथ्थक के शिवाय बात नाही असे ते होते. आणि असे ह्यांचे आम्ही शिष्य आहोत किंवा ह्यांचे आम्ही नातवंड आहोत, तर ते त्यानं पुढे करावं असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट ही मी आवर्जून सांगणार आहे, मला माहिती नाही कित्येक लोकांना ते आवडेल नाही आवडेल, पण इतका नाच शिकणारा जमाव आहे, म्हणजे लोक आहेत, त्याच्यामध्ये मला हे सांगितलं पाहिजे की असे अनेक प्रसंग आले की तू चालता हो, तोंड दाखवू नकोस मला, असं मी त्याला म्हटलं अनेक वेळेला, की तू काय तू करतोय, तू हे नाही इतकं चिडून अतिशय पोटतिडकीने मी त्याला सांगितलं आहे. पण परत दुसऱ्या दिवशी सकाळी, सोनिया क्लास किती वाजता आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या अपमानांनी लोक सोडून जातात आपल्या गुरुला, त्यांना असं वाटतं की मी नाही सहन करू शकत, हा इगो आहे, तर असं करू नका. नुकसान फक्त शिष्याचं आहे आणि मार्क माय वर्ड्स, नुकसान फक्त शिष्याचं आहे. तर ते जे त्यानं केलं आहे ते तुम्ही खरोखर पाळा, कारण तुम्हाला असं वाटत असतं की हा गुरु मी सोडला, पण तो अनवधानाने तुमच्या आत कधी गेलेला असतो आणि 10-15 वर्षांनी तू कोणाकडे शिकली आहेस आणि मग तुम्हाला आठवतं की अरे माझा गुरु,
आणि मग तुम्हाला असं वाटतं की मला परत जायचं आहे, कदाचित आपण नाही जाऊ शकत, तर असं कधी करू नका, त्याला सोडू नका, त्याला त्रास द्या, त्याच्याकडे शिका, तर 18 वर्ष 20 वर्ष 40 वर्ष असं घडतं, एवढीच विनंती करते. थँक्यू. थँक्यू सो मच सोनियाताई.